नमस्कार, लातूर स्पेशल रेसिपी मध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एकदम झटपट होणारा पदार्थ आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट लागणारा असा हा पदार्थ पाहणार आहोत. तर तो म्हणजेच तांदळाची चकली. अगदी साध्या रेशनच्या तांदळापासून हा आपण चविष्ट असा चकलीचा प्रकार करणार आहोत. तर गव्हाचं चीक काढणे किंवा त्याची जी 4-5 दिवसाची प्रोसेस आहे, ज्यांना गव्हाची कुरडी जमत नाही अशा लोकांसाठी खूपच बेस्ट असं ऑप्शन म्हणजेच तांदळाची कुरडी किंवा मग भातोडी. तर ही भातोडी बनवण्यासाठी खूपच सोपी पद्धत आहे आणि ही खाण्यासाठी खूपच चविष्ट लागते. या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण पाहूयात. या ठिकाणी मी सगळ्यात अगोदर 4 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. हे अगदी साधे रेशनचे तांदूळ आहेत, तुम्ही कुठलाही तांदूळ यासाठी वापरू शकता. तर हा तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे. आता आपल्याला याला छान 3-4 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ असा हा तांदूळ धुतल्यानंतर तुम्ही त्याला 2-3 दिवस असंच पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता. किंवा मग जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अगदी एखादा दिवस भिजवून जरी तुम्ही वाळवून दळून आणलं तरी सुद्धा चालू शकतं. किंवा मग नाही भिजत घातलं तरी सुद्धा डायरेक्टली तुम्ही गिरणीमध्ये दळून आणून सुद्धा या तांदळाच्या भातोड्या करू शकता. तर मी याला 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याला असंच 1-3 दिवस ठेवून नंतर मी वाळवून पीठ दळून आणलेलं आहे. तर हे गिरणीतून आणलेलं पीठ आहे. तुम्ही जर तुम्हाला थोडंसं आंबूसी कुरडई किंवा भातोडी करायची असेल तर 3 दिवस भिजवा. नाही म्हटलं तरी 1 किंवा 2 दिवस चालेल. किंवा मग नाहीच भिजवलं तरी सुद्धा चालेल. यासाठी हे 3 टीस्पून मीठ आहे. आपण 1 किलोच्या तांदळाच्या भातोड्या करणार आहोत. या ठिकाणी मी 3 टीस्पून पापड खार घेतलेला आहे आणि ज्या भांड्यानी मी मोजून पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्यानी मोजून पाणी सुद्धा घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण एका कढईमध्ये पाणी टाकून घेणार आहोत. तर हे पीठ आपल्याला एकदम घट्टसर असं करायचं असतं आणि आपण हा जो तांदूळ आहे तो दळून आणलेला आहे, कोरडा असल्यामुळं याला पाणी दुप्पट लागतं. जर आपण याची पेस्ट आपण मिक्सरवरती केली, जर तांदूळ मिक्सरवरती वाटला तर जेवढा चीक आहे तेवढंच तुम्ही पाणी वापरू शकता. पण या ठिकाणी आपण पूर्णपणे हे पीठ वाळलेलं आहे त्यामुळे दुप्पट पाणी घेतलेलं आहे. दुप्पट पाणी घेऊन आपण यामधलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे. तर या ठिकाणी मी अगदी एक माझा छोटा चमचा असल्यामुळे मी 3 टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि त्याच चमच्याने आपण मोजून पापड खार सुद्धा टाकून घेणार आहोत. तर मी या ठिकाणी 2 टीस्पून पापड खार टाकलेला आहे. पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे. तो जर आपला तांदूळ जुना असेल तर दुप्पट पाणी लागतं. मी यामधलं अगदी थोडंसं पाणी काढून ठेवलेलं आहे. आपल्याला जसं पाणी लागेल तसं आपण यामध्ये टाकू शकतो. तुम्ही यामध्ये जिरे टाकू शकता, ओवा टाकू शकता किंवा मग पांढरे तीळ सुद्धा टाकू शकता. तर मी या ठिकाणी फक्त पापड खार आणि मीठ टाकलेलं आहे. आता आपलं पाणी छान उकळलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला अगदी एका हाताने हळूहळू पीठ टाकून घ्यायचं आहे आणि एका लाटण्याच्या साह्याने मी याला छान घोटून घेणार आहे. ज्या पद्धतीने आपण कुरडईचं पीठ शिजवतो किंवा खिची पापड बनवतो तर त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ छान यामध्ये मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण एका हाताने पीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला खूप छान पद्धतीने मिक्स करायचं आहे, ज्यामुळे आपल्या पिठाच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही लाटण्याने, रवीने किंवा मग पोळीने, ज्या साहित्याने तुम्हाला व्यवस्थित पीठ मळता येईल त्याने तुम्ही हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. कारण एकदम उकळी आलेलं पाणी असतं आणि वरून आपण कोरडं पीठ टाकतो त्यामुळे पिठाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. ही प्रोसेस जी आहे ती थोडीशी किचकट आहे, कारण एकदम गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ अतिशय मऊसूत भिजवून घ्यावं लागतं. याची गुठळी अजिबात होऊ द्यायची नाही. अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेतल्यानंतर मी यावरती ताट ठेवून याला आपण 1-4-5 मिनिट वाफ काढून घेणार आहोत.
चार पाच मिनिटांनी मी परत याचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि परत याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत. तर हे पीठ आपल्याला परत हलवून घ्यायचं आहे आणि किमान एक 10 ते 15 मिनिट याला छान वाफवून घ्यायचं आहे. गॅस आपला एकदम झिरो ठेवायचा आहे कारण हे पीठ बुडायला लागतं, त्यामुळे अगदी बारीक गॅसवरती आपण 20 मिनिट ठेवलं तरी सुद्धा चालेल. आपलं पीठ अशा पद्धतीने छान याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि परत आपण यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने आपलं पीठ हळूहळू शिजत आलं असेल तर हे अशा पद्धतीने गोळी होते, ती हाताला अजिबात चिटकत नाही. परत मी याला अगदी 1-5 मिनिट वाफ काढून घेणार आहे आणि आणखीन 1-5 मिनिटांनी तुम्ही पीठ बघू शकता याचा कलर चेंज झालेला असतो, या पिठाला छानसं काकी येते. या पिठामध्ये आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे जे पापड ते छान वर्षभर टिकतात. तर अशा पद्धतीने मी याला परत मिक्स करून घेणार आहे. जसं जसं आपलं पीठ छान शिजत जाईल तसं त्याचा कलर बदलतो आणि पीठ थोडंसं पातळ व्हायला लागतं. आता यावरती मी परत झाकण ठेवून परत आणखीन 1-5 मिनिटं याची छान वाफ काढून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता पिठाचा कलर चेंज झालेला आहे, त्याला छान चकाकी आलेली आहे आणि हे जे पीठ आहे ते अगदी मऊ लुसलुशीत होतं. तर आपल्याला याला हाताने मऊ करायची अजिबात गरज नाही, तर अगदी आपण चमच्याच्या किंवा पळीच्या साह्याने त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं पीठ छानपैकी शिजलेलं आहे. तर आपण या पिठाला चेक कसं करायचं, तर मी अगदी पाण्याचा हात घेणार आहे. आपण पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि हे पीठ हातामध्ये घेऊन बघायचं. तर अशा पद्धतीने जर आपण गोळा तयार केला तर तो गोळा अगदी सहज बनतो आणि आपल्या हाताला अजिबात चिटकत नाही. म्हणजेच आपलं पीठ जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे. तुम्ही ही प्रोसेस कुकरमध्ये करू शकता, पातेल्यामध्ये करू शकता किंवा मग कढईमध्ये सुद्धा करू शकता. तर मी या ठिकाणी सोऱ्या घेतलेला आहे म्हणजेच शेवगा आणि आपण जी चकली करायची जी पाती असते ती टाकलेली आहे. तर चकल्याच्या साच्यामध्ये आपण छान हे पीठ गरम असेपर्यंतच यामध्ये भरून घेणार आहोत. हे पीठ अजिबात थंड होऊ द्यायचं नाही, जशास तसं त्यावरती झाकण ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपण चकली पाडून घ्यायची आहे. मी एका पॉलिथिनवरती ही चकली पाडून घेणार आहे. ही बुडाला अजिबात चिटकत नाही किंवा मग ही वाळायला सुद्धा अगदी सहज वाळते. तर ज्या पद्धतीने आपण चकली करतो त्याच पद्धतीने ही चकली करायची आहे आणि ही जी चकली आहे ती अगदी सहज पडते. याला खूप प्रेस करावं लागत नाही कारण हे पीठ खूप छान पद्धतीने शिजलेलं असतं आणि हे शेवग्याला किंवा हाताला अजिबात चिटकत नाही. तर अशा पद्धतीने मी सगळ्यात चकल्या करून घेतलेल्या आहेत. या तुम्ही उन्हामध्ये छान 2-3 दिवस वाळवून घ्यायच्या, तर त्या वर्ष 2 वर्ष आरामात टिकतात आणि खाण्यासाठी तर खूपच चविष्ट लागतात. तर अशा पद्धतीच्या भातोड्या तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.